प्रेज द लॉर्ड आणि वेलकम या सुवार्ते सभेमध्ये. ही वेळ आहे आपण आराधना करणार आहोत, परमेश्वराची स्तुती करणार आहोत. आपण जरी आपल्या घरी असो, कुठं देखील असू, कुठून देखील तुम्ही ही उपासना पाहत असाल, आपण सर्व मिळून परमेश्वराची आराधना करूया, कारण की तो तुमच्या बरोबर आहे, तो तुमच्या बरोबर उपस्थित आहे. आमेन. ओव्हर टू सॉलोमन. शुभ संध्याकाळ सगळ्यांना आणि या सुवार्ते सगळ्याला आपलं स्वागत आहे. आणि ही वेळ आहे परमेश्वराची आपण आराधना करणार आहोत आणि त्याला सांगणार आहोत की परमेश्वर धन्यवाद की तू आमचा बल देणारा परमेश्वर आहे. तुझं वचन सांगतं की परमेश्वर तू आमचा सामर्थ्य आहे आणि आमच्या संकटी समय तू आमचा सर्वात पहिलं सहाय्य करणारा परमेश्वर आहे. आम्ही स्तोत्र करता असंही म्हणतो की परमेश्वर तू आमचं सामर्थ्य साठण्याचं भंडार आहे. आमेन. तर जर आपण या दिवसांमध्ये जर आपल्याला वाटत असेल की काही गोष्टींमुळं मी अशक्त आहे, काही गोष्टींमुळं जर मी असं वाटतं की मी करू नाही शकत, तर आपण त्या परमेश्वराकडे बघूया. त्या परमेश्वर जो सामर्थ्याने भरला आहे, जो परमेश्वर जो आशेचा परमेश्वर आहे, त्या परमेश्वराकडे आपण बघूया आणि बोलूया की परमेश्वर बलासाठी व प्रत्येक परिस्थितीतून सुटकेसाठी आम्ही तुझ्याकडे बघतो आणि तुझा नाव आम्ही उंचवितो. आमेन. परमेश्वर को उसके सामर्थ्य के लिए सब धन्यवाद दें.
धन्यवाद तेरे सामर्थ्य के लिए, धन्यवाद यीशुआ, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद। तर आपण बघतो की खूप वेळ किंवा जेव्हा जुन्या काळामध्ये जेव्हा युद्ध व्हायचे आणि जेव्हा ते युद्ध जिंकले जायचे तेव्हा लोक जो राजा जिंकायचा किंवा जे राज्य जिंकायचं त्या राज्याच्या नावाचा ते गजर करायचे, ठीक आहे, ते लोक त्या राजाचं नावाचा गजर करायचे, आमेन। तर किती लोकांना विश्वास आहे की आपला परमेश्वर हा विजय परमेश्वर आहे, आमेन। त्याने त्या क्रूसावर त्याचं राज्य त्याने स्थापित केलं, आपल्या पापांसाठी तो मेला, तिसऱ्या दिवशी तो परत उठला आणि विजय त्यांनी आपल्यासाठी घोषणा केला आहे, आमेन। तर त्या विजय परमेश्वराला आणि त्याच्या विजय राज्यासाठी आपण त्याचे आभार मानूया आणि त्याचा आनंदाने या संध्याकाळी आपण गजर करूया, आमेन। किती लोक तयार आहेत? गजर येशु नामाचा झेंडा रोविला ख्रिस्ताचा, एकत्र गाऊया, गजर येशु नामाचा झेंडा रोविला ख्रिस्ताचा, झेंडा रोविला ओ, गजर येशु नामाचा झेंडा रोविला ख्रिस्ताचा, नामाचा झेंडा रोविला ख्रिस्ताचा, तुमची बारी, ओ रोविला
जोरदार तारक नाम साठी म्हणताय वाजून त्याचे आभार मानूया. परमेश्वर तुझ्या नावासाठी आम्ही आभार मानतो. धन्यवाद की तू आमचा विजय परमेश्वर आहे. धन्यवाद परमेश्वर की तू त्या स्वर्गाच्या सिंहासनावर विराजमान आहे. धन्यवाद त्या तारक नामाबद्दल. धन्यवाद प्रभू. धन्यवाद येशू. तू योग्य है. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. Worship you, Lord. तुझी आराधना करतो प्रभू या संध्याकाळी. परमेश्वर धन्यवाद की तू आमचा गड आहे पिते. धन्यवाद परमेश्वर की तू आमचा लपण्याचं ठिकाण आहे परमेश्वर. तुझ्या पंखाखाली प्रभू तुझ्या सावळीत आम्हाला शांती आहे. धन्यवाद त्या प्रेमाबद्दल पिते. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. ओ वी वर्शिप यू लॉर्ड. काने आपण ही वेळ होगी आणि परमेश्वराला आपण आभार मानूया. क्षणी तुला धन्यवाद देतो पित्या. आज सकाळी तुझे आभार मानतो परमेश्वर. तुला मी म्हणतो की तू प्रभू आमच्या आराधनेचा योग्य परमेश्वर आहे. धन्यवाद परमेश्वर. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद परमेश्वर के जो या सृष्टीचा निर्माण करता है प्रभु. जो आमचा निर्माण करता परमेश्वर आहे. तो आमच्या आराधनेमध्ये आनंद करतो. तो आमच्या आराधनेमध्ये वस्ती करतो. आम्हाला त्या परम पवित्र स्थानामध्ये
तो घेऊन चालतो व तिथं तू आमच्या सोबत भेट घेतो. धन्यवाद येशू, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद परमेश्वर की तू सेनाधीश परमेश्वर, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभु आहे. पित्या तू सर्वात श्रेष्ठ आमचा असा परमेश्वर आहे. धन्यवाद येशू. प्रभु तुझ्या सारखा सामर्थी परमेश्वर कोणी नाही पित्या. तुझ्या सारखा प्रभु प्रेम आमच्यावर कोणी करू शकत नाही पिता. तू जे बलिदान त्या क्रूसावर दिलं परमेश्वर, तसं बलिदान कुठला व्यक्ती देऊ शकत नाही परमेश्वर. धन्यवाद परमेश्वर की तुझं वचन सांगतं की परमेश्वर सर्वात श्रेष्ठ देव आहे. प्रभु सर्व देवांपैकी तू सर्वात श्रेष्ठ देव, सर्व सामर्थी परमेश्वर आहे. धन्यवाद परमेश्वर की तू कुठलेही पक्षपात करत नाही पित्या, पण तू अटविरहित प्रेम आमच्यावर करतो पित्या. परमेश्वर है पिता, प्रभु परमेश्वर तू कितना भला है. तेरी भलाई सदा कितना भला है. तेरी भलाई सदा की है. मेरा दिल तुझे धन्यवाद देता, मेरा अंधेरी रात
धन्यवाद प्रभु। तू कहता है नहीं छोड़ूंगा, धन्यवाद तेरे वचन के लिए। तू कहता है नहीं ठुकराऊंगा, धन्यवाद तेरे वचन के लिए। तेरा हाथ मेरी अगुवाई करता, धन्यवाद कि तेरी भलाई, तेरा प्रेम, तेरा अनुग्रह पिता हमारे जीवन के ऊपर सदा के लिए परमेश्वर और सनातन है। धन्यवाद, धन्यवाद प्रभु। तुम पूछिए तो जाती सुबोध पिता, तू हमारा चालो तू जनावत से गौरव हो दे। ये प्रार्थना यीशु नाथ मक्त मरण तू आई। आमेन, 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 आमेन। थैंक यू सो मच वर्शिप टीम त्या सुंदरशा आराधनासाठी। आज ही वेळ आहे की आपण वचनामध्ये जाणार आहोत। आपण वर्शिप केली आहे, स्तुती आराधना केली आहे, पण आता ही वेळ आहे की आपण परमेश्वराच्या वचनामधून ऐकणार आहोत आणि परमेश्वर नक्कीच त्याच्या वचनातून आपल्याशी प्रत्येकाशी बोलणार आहे। आमेन। बायबलचं वचन सांगतं की परमेश्वराचं वचन जिवंत आहे। आमेन। दुधारी तलवारेप्रमाणे आहे, ते पॉवरफुल आहे। आणि जेव्हा परमेश्वराचं वचन आपल्याकडे येतं आणि जेव्हा आपण त्याला स्वीकारतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये कार्य नक्कीच घडतं। आणि आज आपल्यामध्ये सिल्व्या ताई आहे, सिल्व्या परदेशी, आणि ती देवाची सेविका आहे आणि परमेश्वर तिच्याद्वारे आज आपल्या प्रत्येकासोबत बोलणार आहे। आमेन। का नाही आपलं अंतकरण एक मिनिटासाठी तयार करूया। ताई पुढे येत असताना आपण डोळे बंद करूया एक मिनिटासाठी आणि आपण प्रार्थना करायला लागूया, परमेश्वराला बोलूया, परमेश्वरा आज माझी भेट घे, आज माझ्याशी बोल प्रभू, आज माझी गरज तुझ्या वचनाद्वारे तू भागव। धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, थँक यू जीजस, वी ब्लेस युअर नेम। शंदारा माखारा मंदेरे रे खेरी अंधारा ना, थँक यू जीजस, धन्यवाद देतो, स्तुती करतो प्रभू येशूच्या नावामध्ये। आमेन। सिल्व्याताई पुढे येत असताना आपण टाळ्या वाजूया आणि तिचं स्वागत करूया। थँक्यू पास्टर अभिषेक, थँक्यू सो मच। का नाही प्रियान, आपण जोरदार टाळ्यांचं अर्पण त्या जिवंत देवाला देऊया, कारण सर्व आदर असतो एकटाच योग्य आहे। थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू माय मास्टर, थँक्यू लॉर्ड। प्रियानो, आपण खरोखर आपली अंतःकरणं परमेश्वराच्या वचनासाठी उघडूया आणि त्याला कार्य करण्यास आपण परवानगी देऊया, मोकळीकता देऊया। आणि ह्यावेळेस प्रियानो, खरोखर देवाला धन्यवाद, आपण आराधना केलेली आहे आणि आराधनेद्वारे आपण आपलं अंतःकरणाची मशागत केलेली आहे आणि त्या मशागत केलेल्या अंतःकरणामध्ये आज देवाचं बी प्रियानो पडणार आहे आणि ते बी खात्रीने पडेल, ते वाढेल, ते फलदायी होईल, ते 30 पट नाही, 60 पट नाही, तर 100 पट पीक देणारं असेल। काय तुमचा विश्वास आहे? या प्रियानो आपण देवाच्या वचनामध्ये जाऊया आणि ह्यावेळेस आपण
नाही का, सॉलोमनने मगाशी स्वार्था वर्शिप घेत असताना स्वार्था सांगितली. प्रियानो, ही स्वार्था सभा आहे. मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देते की देवापाने ही संधी मला दिलेली आहे. थँक्यू पास्टर अँड थँक्यू रेचलताई ह्या संधीसाठी. आणि परमेश्वर प्रियानो खरोखर खूप चांगला परमेश्वर आहे. आणि तुम्हाला जर सांगावी तर स्वार्था हीच आहे प्रियानो, की तो देव जिवंत परमेश्वर तुमच्या आणि माझ्यावर प्रेम करतो. देवाचं वचन सांगतं तो तुमच्या आणि माझ्या पापांसाठी मरण पावला, तो पुरला गेला आणि परत तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि तो आजही जिवंत आहे. आणि प्रियानो स्वार्था हीच आहे की तो आमच्या जीवनामध्ये कार्य करू इच्छितो, तो आमच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करू इच्छितो, तो आमच्या जीवनाला बदलू इच्छितो. आणि ह्यावेळेस आपण वचनामध्ये जाणार आहोत आणि योहानाचा 4 आणि 43-54 वचनं आपण ऐकणार आहोत लक्षपूर्वक. योहानाचा 4 वचन 43-54. थँक्यू लॉर्ड. मग त्या 2 तो तेथून गालिलात निघून गेला. येशूने स्वतः साक्ष दिली की संदेष्टाला स्वदेशात मान मिळत नाही, म्हणून तो गालिलात आल्यावर गलतीकरांनी त्याचा स्वीकार केला. एरुशलेममध्ये सणात जे काही केले होते ते सर्व त्यांनी पाहिले होते, तेही गेले होते. नंतर तो गालिलातील कानामध्ये पुन्हा आला. काही हरकत नाही, मी तुमच्यासाठी वाचत आहे. मग त्या 2 तो तेथून गालिलात निघून गेला, कारण येशूने स्वतः साक्ष दिली की संदेष्ट्याला स्वदेशात मान मिळत नाही, म्हणून तो गालिलात आल्यावर गालिलकरांनी त्याचा स्वीकार केला. कारण यरुशलेमेत सणात त्याने जे काही केले होते ते सर्व त्यांनी पाहिले होते, कारण तेही सणाला गेले होते. नंतर तो गालिलातील काना येथे पुन्हा आला. तेथे त्याने पाण्याचा द्राक्षरस केला होता. त्या स्थळी कोणी एक अमलदार होता, त्याचा मुलगा कफर्नहुमात आजारी होता. येशू यहुदियातून गालिलात आला आहे हे ऐकून तो त्याच्याकडे गेला. हे ऐकून शब्दाला प्रियानो मार्कआउट करून ठेवा. आणि त्याने त्याला विनंती केली, आपण खाली येऊन माझ्या मुलाला बरे करा, कारण तो मरणाच्या पंथास लागला आहे. त्यावर येशू त्याला म्हणाला, तुम्ही चिन्हे व अद्भुते पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारच नाही. तो अमलदार त्याला म्हणाला, प्रभूजी माझे मूल मरण्यापूर्वी खाली येण्याची कृपा करा. येशू त्याला म्हणाला, जा, तुमचा मुलगा वाचला आहे. तो मनुष्य येशूने त्याला सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून निघून गेला. प्रियांनो, ह्या वचनामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी दिसतात. आणि त्यापुढे वचन सांगतंय, आणि तो खाली जात असता त्याचे दास त्याला भेटून म्हणाले, आपला मुलगा वाचला आहे. ह्यावरून त्याला कोणत्या ताशी उतार पडू लागला हे त्याने त्याला विचारले. त्यांनी त्याला सांगितले, काल 7 त्याचा ताप गेला. ह्यावरून त्या ताशी येशूने त्याला सांगितले होते की तुमचा मुलगा वाचला आहे. त्याच ताशी हे झाले असे बापाने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या घराण्याने विश्वास ठेवला. प्रियांनो, ही वचनं जरी खूप असतील तरी एक गोष्टीकडे मला तुमचं लक्ष वेधून घ्यायचं आहे, की त्या अंमलदाराने येशू त्या गालिल प्रांतामध्ये आलाय हे ऐकलं. परंतु ऐकण्यापूर्वी काहीतरी एक गोष्ट तिथे घडलेली आहे. त्याने कसं ऐकलं? तर ज्या वेळेस प्रियानो सणामध्ये हे लोक गेलेले, येशूने तिथे चमत्कार केलेला आणि तो त्यांनी पाहिला, तर आपण पाहणार आहोत. मला तुम्हाला थोडंसं मागे घेऊन जायचं आहे. आणि जो काना नगरामध्ये जो चमत्कार झाला आहे तो योहानाच्या 2 आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी प्रियानो, अंमलदाराची गोष्ट ऐकण्यापूर्वी किंवा त्याचा विश्वासाकडे आम्ही पाहण्यापूर्वी आम्ही काही गोष्टी काना नगरामध्ये ज्या घडल्या आहेत आम्हाला माहीत आहे. प्रियानो, सुवार्ता ही फक्त विश्वास ठेवत नाही त्यांच्यासाठीच नाही, तर सुवार्ता ही विश्वासणाऱ्यांसाठी देखील आहे आणि अविश्वासणाऱ्यांसाठी देखील आहे. प्रियानो, सुवार्ता आम्ही विश्वासणाऱ्यांनी दृढ ठेवून ठेवली पाहिजे असं पौल आम्हाला सांगतो. आणि जे विश्वास ठेवत नाहीत त्यांनी सुवार्तेवर विश्वास ठेवावा प्रियानो, कारण त्याद्वारेच त्यांचं तारण आहे. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला काना नगरामध्ये त्या लग्नासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं, काय झालं त्या ठिकाणी? खूप वेळा आम्ही एखाद्या लग्न समारंभात जातो, आमच्या जीवनामध्ये येशू आहे, आम्ही त्याला आमच्या लग्न कार्यात बोलवतो, आम्ही त्याला आमंत्रण देतो. प्रियानो, देवाचं वचन सांगतं की परमेश्वर बाह्य गोष्टी पाहत नाही, तो अंतकरण पारखणारा परमेश्वर आहे. आणि ज्यावेळेस या काना नगरामध्ये येशू गेला, येशूची आई मरिया तिथे आहे, शिष्य तिथे आहेत, आणि तिथे
येशूच्या आई मरियेला हे कळतं की तिथला द्राक्षरस जो आहे, द्राक्षरस म्हणजे दारू नव्हे, प्रियानो ताज्या द्राक्षांचा काढलेला रस, आणि जो लग्न समारंभामध्ये वापरण्यात आला. आणि त्या ठिकाणामध्ये मरिया येशूला सांगते, आपण ते वक्तव्य वाचूया की तिसऱ्या वचनामध्ये मरिया सांगते की, आपण वचन वाचूया 3 आणि 4 वचन. योहानाचा दुसरा अध्याय 3 ते 5 वचन वाचू. मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. येशू तिला म्हणाला, बाई, ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. 5वं वचन. मग त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. ओके, आमेन. प्रियांनो, मरियेने एक उत्तम वक्तव्य केलेलं आहे की हा तुम्हाला जे काही सांगेल ते तुम्ही ऐका. आज प्रियांनो, तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्ताची सुवार्तेचं वचन ऐकत असताना, हे आरोग्याची वचनं ऐकत असताना, आज तुम्हाला आणि मला तो आम्हाला जे काही सांगतो त्याकडे ऐकण्याची किंवा लक्ष देण्याची गरज आहे. प्रियांनो, आमच्या मनामध्ये बरेच विचार येत असतील, कदाचित आम्हाला आमच्या घरामध्ये सर्व डामडौल असेल, परंतु आम्ही लक्ष दिला पाहिजे की तो सांगतोय ते आम्ही ऐकत आहोत का. या ठिकाणामध्ये मरिया म्हणाली, तो तुम्हाला जे काही सांगेल ते ऐका. आणि मग काय झालं? पुढे 6व्या वचनापासून आपण वाचणार आहोत, 6 ते 8. तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवले होते. त्यात 2-2, 3-3 मण पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा. आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. मग त्यांना त्याने सांगितले, आता त्यातले काढून भोजन भाऱ्याकडे न्या. तेव्हा त्यांनी ते नेले. ओके, आता या ठिकाणामध्ये प्रियांनो, असं म्हटलं की तेथे पाण्याचे 6 रांजण तिथे होते आणि ते यहुदींच्या रीतिरिवाजाप्रमाणे होते. आज प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या घरामध्ये, आमच्या जीवनामध्ये, त्या लग्न कार्यामध्ये, त्या आमच्या मोठ्या पार्ट्यांमध्ये किंवा आमची जी काही परिस्थिती आहे त्यामध्ये, प्रियांनो तुम्हाला सांगू द्या, लोक जेव्हा येतात तेव्हा नाही का ते स्टेज पाहत असतील, तिथली सर्व तयारी पाहत असतील, जेवण काय केलंय त्याकडे लक्ष असेल, कदाचित त्या जेवणाचा सुगंध दरवळत असेल, नाही का किती सुंदर आयोजन केलंय हे पाहत असतील. परंतु प्रियानो, येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या लग्नामध्ये जेव्हा सहभागी झाला, त्याने काय कुठच्या गोष्टींकडे लक्ष दिलं? त्याने ते रिकामी असलेले रांजण पाहिले. प्रियानो, तुम्हाला माहीत आहे रांजण म्हणजे काय आहे? खूप वेळा आम्हाला वाटतं फक्त रांजण म्हणजे ज्या मातीच्या मडक्यामध्ये आम्ही पाणी भरून ठेवतो. आज प्रियानो, पौलाचं वचन सांगतं, पौल म्हणतो की माझं शरीर ह्या मातीच्या भांड्यामध्ये ठेवलेली संपत्ती आहे. आज प्रियानो, आमच्या घरामध्ये असे किती रांजण आहेत जे रिकामी पडलेले आहेत. कदाचित आजच्या ह्या परिस्थितीमुळे आम्हाला वाटतं सर्व काही छान चाललंय, सर्व काही सुरळीत चाललंय, परंतु अशा कुठच्या गोष्टी आहेत की आम्ही आमच्या घरच्या लोकांना, असं कोणीतरी असेल, कदाचित तो माझा पती असेल, कदाचित तो माझी पत्नी असेल, कदाचित माझे लेकर असतील, अरे नोकरी धंदा नाही रिकामी पडून आहे, अरे काही कामधंदा करत नाही तेथे कोपऱ्यात पडून आहे, अरे बघावं तेव्हा आजारी पडलेला आहे काही कामाचा नाही, असे किती रांजण आहेत प्रियानो जे तुम्हाला वाटत असतील कुचकामी आहेत, काही कामाचे नाही आहेत. ते रांजण तुम्ही दुर्लक्ष केल्यामुळे तिथे पडलेले आहेत. कदाचित तुमच्या रीतिरिवाजांच्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकून पडलेला असाल. कदाचित ते वारंवार चालत आलेल्या गोष्टी, अरे ह्याच्यामध्ये बदल होणं नाही आहे, आमच्या वाडवडिलांपासून आम्ही ह्याच गोष्टी करत आलेलो आहोत, ह्याच्यामध्ये आता बदल होणं शक्य नाही, अरे तुम्ही काय येशूबद्दल सांगताय. प्रियानो, देवाचं वचन आपण वाचूया, पेत्राचा 1 अध्याय 1 पेत्र 1:18 आपण वचन वाचूया. असे कुठचे रांजण आहेत प्रियानो जे आमच्याकडे सर्व काही आहे, परंतु ते रांजण साईडला पडलेले आहे, ज्याकडे आम्ही दुर्लक्ष करत आहोत किंवा ज्याला आम्ही किंमतच देत नाही आहोत. पेत्राचं 1 अध्याय 1 पेत्र 1:18. कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे. तर पुढचं वचन, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला. हालेलुया. प्रियानो, देवाचं वचन सांगतं की तुमच्या वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या निरर्थक वागणुकीपासून नव्हे, कदाचित
आमच्या वाडवडिलांपासूनचे रीतिरिवाज असतील, कदाचित अशा काही गोष्टी असतील आमच्या पूर्वजांपासून ह्याच गोष्टी चालत आलेल्या आहेत, आम्हाला तिथे बदल घडवायचेच नाही आहेत. प्रियांनो, आज प्रभू येशू तुमच्या आणि माझ्या घरातल्या आमच्या जीवनातल्या त्या रिकामी रांजणांकडे पाहत आहे. त्याची इच्छा आहे ते रांजण आशीर्वादाने भरावे. प्रियांनो, जरी ते आम्हाला वाटले काही कामाचे नसतील, परंतु ज्यावेळेस ते रांजण देवाच्या हातामध्ये पडतात, येशूच्या हातामध्ये पडतात, त्यावेळेस त्यांची जीवनं बदलल्याशिवाय राहणार नाहीत. आज प्रियांनो, अशा कुठच्या व्यक्ती आहेत तुमच्या कुटुंबामध्ये ज्याला तुम्ही किंमत देत नसाल? प्रियांनो, जरी आम्ही विश्वासणारे आहोत, तरी माझ्या घरची परिस्थिती मला माहीत असते. आज प्रत्येकाशी देवबाप बोलत आहे. तुमच्या घरची परिस्थिती तुम्हाला माहीत असेल, तुमच्या कुटुंबातल्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील. आज प्रियांनो, देवाचा आत्मा बोलत आहे. जे परमेश्वराने मला दिलं मी त्याच गोष्टी तुमच्याशी आज शेअर करत आहे. जर ते रांजण आज प्रियांनो जर नाही, खात्रीने आज ते रिकामी रांजण तुम्ही परमेश्वराच्या हातामध्ये द्या. परमेश्वर ते ओतप्रोत भरेल. जिथे तुम्हाला वाटतं ते कुचकामी आहे, जिथे तुम्हाला वाटतं ते काहीच फायद्याचं नाही आहे, परमेश्वर प्रियांनो त्या ठिकाणामध्ये काम करण्यास उत्सुक आहे. फक्त ही वेळ आहे की तुम्ही ते रांजण त्या येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये देणं महत्त्वाचं आहे. हालेलुया. आणि मग काय झालं पुढे आपण पाहतो की मग ते रांजण काय झाले, पाण्याने काठोकाठ भरले. आता ही प्रक्रिया करत असताना आईने मरियेने काहीतरी सांगितलं की हा जो तुम्हाला सांगतो ते ऐका. ते त्यांनी त्या चाकरांना सांगितलं आणि चाकराने प्रियांनो त्या गोष्टी कार्यात टाकल्या. विश्वास हा क्रियेवाचून निर्जीव आहे. ज्यावेळेस तुम्ही आणि मी येशू ख्रिस्तापासून काहीतरी ऐकतो आणि ते आम्ही कार्यात टाकतो, त्यावेळेस काय घडतं? अद्भुते घडतात. आणि म्हणून प्रियांनो, येशू जो काही सांगतो ते ऐकून आम्ही सोडून देऊ नये, तर आम्ही त्याकडे काय करावं? आम्ही ते कार्यामध्ये टाकावं, म्हणजे देव त्याचं कार्य अद्भुत रीतीने पूर्ण करतो. आणि मग काय झालं, आपण अंमलदाराकडे परत एकदा वळूया. आम्ही चौथ्या अध्यायाकडे येऊया. आणि अंमलदाराने हा चमत्कार पाहिलेला होता प्रियांनो, ह्या गोष्टी त्याने पाण्याचा द्राक्षरस झालेला पाहिला. नाही का, खूप वेळा आम्हाला काना नगरातील पाणी होतं त्याचा द्राक्षरस झाला आम्हाला कळतं, पण आणि खूप वेळा आम्ही त्या रांजणांकडे दुर्लक्ष करून जातो. जरी आम्ही विश्वासणारे असलो तरी खूप वेळा आम्ही आमच्या बुद्धीने विचार करतो, खूप वेळा आम्ही आमची डोकी लढवतो आणि परमेश्वर जे सांगतो त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. परंतु प्रियांनो, आज देवबापाची इच्छा आहे, जे देवबाप माझ्याशी बोलला मी त्या गोष्टी तुमच्याशी शेअर करत आहे. आज आम्हाला त्याच्या सांगण्याकडे लक्ष द्यायचं आहे, आम्हाला ते कार्यामध्ये टाकायचं. प्रियांनो, ह्यावेळेस तुम्ही जिथे कुठे आहात, आज ते रांजण देवबाप तुम्हाला तुमच्या नजरेला दाखवत आहे. ह्या क्षणी, ह्या सायंकाळच्या वेळेमध्ये प्रियांनो, ते रांजण का नाही आम्ही त्या जिवंत देवाच्या हातामध्ये देऊया आणि त्याला कार्य करण्यास परवानगी देऊया. प्रियांनो, आमची बुद्धी आम्ही बाजूला टाकू. खंडेवाचं वचन सांगतं की तुम्ही आणि मी सोनं रूप अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे. आज प्रियांनो, बऱ्याच जणांकडे सोनं चांदी प्रॉपर्टी सर्व काही असेल, परंतु ह्या जगामध्ये आम्ही पाहिलं स्वतःचा जीव वाचवण्याचं सामर्थ्य कुठच्याही मनुष्यामध्ये नव्हतं. आणि म्हणून त्या गोष्टीने देखील नाही, परंपरेने देखील नाही, ह्या लोकांनी यहुदीच्या रीतिरिवाजाप्रमाणे ते रांजण तिथे शोसाठी ठेवलेले होते किंवा साईडला ठेवलेले होते. तिथे ते काही कामाचे नव्हते, रिकामी पडलेले होते. प्रियांनो, सोनं चांदीपासून देखील नव्हे, तर निर्दोष अशा आणि निष्कलंक अशा प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने तुम्ही आणि मी मुक्त झालेलो आहोत. आज प्रियांनो, तुम्ही आणि मी जर येशूवर विश्वास ठेवत नसेल, आज जर तुम्ही नवीन पहिल्याच वेळी ऐकत असाल, तर प्रियांनो, त्या प्रभू येशूच्या रक्तावर तुम्ही विश्वास ठेवा, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर तुम्ही विश्वास ठेवा. प्रियांनो, तो जे काही सांगतो ते ऐका आणि कार्यात टाका, आणि तिथे परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्या कुटुंबामध्ये जीवनामध्ये वाहताना तुम्ही पाहाल. थँक्यू जीसस. आणि योहानाच्या चौथ्या अध्यायात आपण परत वळणार आहोत. आणि त्या अंमलदाराने काय केलं? थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड शबहान तिरडेवरी खानते. त्या अंमलदाराने प्रियांनो हा चमत्कार तिथे पाहिलेला होता स्वतःच्या डोळ्यांनी, तिथे त्या गोष्टी ऐकल्या असतील त्यांनी, कारण तो पहिला गौरव होता, पहिला चमत्कार होता जो येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणामध्ये केलेला होता. आणि मग काय झालं, त्याचा मुलगा जो आहे प्रियांनो तो आजारी होता तिथे. आणि गालील प्रांत जो आहे तो कदाचित उंच ठिकाणी असेल, आणि हे जे कफरनहूम आहे ते कदाचित खालच्या भागात असेल, मला माहीत नाही आहे ते. परंतु असं त्याने म्हटले की त्याने येशूकडे आला. आता हा जो अंमलदार आहे, अंमलदार म्हणजे तो प्रांताधिकारी असेल किंवा एखादा मोठा अधिकारी असेल, त्याच्याकडे पद आहे, पैसा असेल, सन्मान असेल, प्रॉपर्टी असेल,
माहिती नाही त्याचा थाट काही वेगळा असेल, परंतु आम्ही हे वचन वाचूया. 47 वचन परत एकदा वाचू. योहान 4:47. येशू यहुद्यातील गालिलात आला हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला विनंती केली की आपण खाली येऊन माझ्या मुलाला बरे करा, कारण तो मरणाच्या पंथास लागला होता. आता हा अंमलदार ह्या ठिकाणी येतोय आणि येशूला विनंती करतोय. प्रियानो, विनंती करणारा मनुष्य हा नेहमीच नम्र अंतकरणाने येतो, नाही का? विनंती करणारा मनुष्य असं म्हणू शकत नाही, ए तुला सांगितलेलं कळत नाही का, हे जे मी सांगतोय ते कर. नाही प्रियानो, विनंती करणं म्हणजे स्वतःला रिक्त करणं, स्वतःला नम्र करणं, नाही का? कारण स्वतःला लीन करणं, कारण जर देवाचं वचन सांगतंय की येशू ख्रिस्त, नाही का, तो देव होता प्रियानो, तो देव असताना देखील त्याने स्वतःला रिक्त केलं, लीन केलं, नम्र केलं, आणि म्हणून देवाने त्याला अति उंच केलं. प्रियानो, जर त्या देवाच्या पुत्राला स्वतःला लीन व्हावं लागलं तर तुम्ही आणि मी देखील कुणासाठी प्रार्थना करत असू? स्वतःसाठी आम्ही प्रार्थना करत असू? प्रियानो, आम्हाला ते लीन अनुतप्त भग्न अंतःकरण गरजेचं आहे, कारण प्रियानो गर्विष्ठांचा देव विरोध करतो आणि लीन जनांवर कृपा करणारा परमेश्वर. आणि हा अंमलदार आहे तो काय करतो? येशूकडे येतो आणि विनंती करतो. कदाचित तो हात जोडून प्रार्थना करत असेल, तो तिथे थांबलेला आणि येशूला म्हणतो की माझं मूल मरणाच्या पंथास लागले, त्याला बरं करा. प्रियानो, त्याने कुठून आला असेल हा विश्वास? प्रियानो, त्याने ऐकलं, त्याने जे पाहिलं, नाही का? आज तुम्ही आणि मी न पाहता विश्वास ठेवणारे ते धन्य म्हटलेलं आहे. आज ज्यावेळेस तुम्ही आणि मी ऐकतो येशूविषयी, प्रियानो तुम्ही विश्वास ठेवा, कारण परमेश्वर अद्भुत कार्य करण्यास समर्थ आहे. आणि मग पुढच्या वचनात तो तरी देखील, नाही का, बुद्धीचा विचार, जी परिस्थिती दिसते त्याला पाहत आहे तो, आणि त्याचं लक्षण त्याला समजत नाही आहे. तो परत एकदा 48 वचन आपण वाचूया, 49 वचन आपण वाचू. तो अंमलदार त्याला म्हणाला, प्रभूजी, माझे मूल मरण्यापूर्वी खाली येण्याची कृपा करा. नाही का, आता तो परत एकदा त्या दिसणाऱ्या, डोळ्यांनी दिसणाऱ्या परिस्थितीला पाहत आहे. प्रियानो, तुमचा आणि माझा विश्वास न दिसणाऱ्या गोष्टींकडे असावा, ही येशूची इच्छा आहे. तिथे येशू ख्रिस्त थांबलेला आहे, परंतु त्याच्या विनंतीला मान देणारा परमेश्वर आहे. प्रियानो, देवाचं वचन सांगतं, तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. प्रियानो, आमच्या हाकेला धावणारा तो परमेश्वर आहे. आणि या ठिकाणामध्ये अंमलदाराने जसं, नाही का, येशूची येशूकडे विनंती केली, काय केलं? 50 वचन वाचू. येशू त्याला म्हणाला, जा, तुमचा मुलगा वाचला आहे. तो मनुष्य येशूने त्याला सांगितल्या वचनावर विश्वास ठेवून निघून गेला. आमेन. ह्या मनुष्याने इथे उत्तम कामगिरी केली. जरी त्याला भीती आली, तो विनंती करतोय, प्रार्थना करतोय, मनामध्ये संशय आले, मनामध्ये सर्व काही येऊन गेलं, सैतानाची लबाडी बरीच आली असेल, परंतु ज्या क्षणी येशूने त्याला सांगितलं की जा, तुझा मुलगा वाचला आहे, बरा झाला आहे, प्रियानो, त्याने त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवला. पहिला तो ऐकून तिथे आला, दुसऱ्या वेळेस काय केलं त्याने? त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवला आणि तिथून निघाला. प्रियानो, आज तुम्ही आणि मी जे काही देवाचं वचन आम्हाला येतं, तो जे आम्हाला सांगतोय, आम्ही ते ऐकून ते कार्यात टाकलं पाहिजे. तुमचा आणि माझा विश्वास जो आहे तो देवाच्या वचनावर असला पाहिजे. प्रार्थनेला ज्यावेळेस आमच्या विश्वासाची जोड मिळते, त्यावेळेस अद्भुत गोष्टी घडतात. आणि या ठिकाणामध्ये अंमलदाराने तेच केलेलं आहे, आणि तो तिथून निघून गेला. आणि मग 53 वचन आपण वाचू परत एकदा. यावरून ज्या तशी येशूने त्याला सांगितले होते की तुमचा मुलगा वाचला आहे, त्याच ताशी हे झाले असे बापाने ओळखले, आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला. आमेन. ह्या ठिकाणामध्ये आता त्यांनी विश्वास ठेवला आणि तिथून निघून गेला. आणि मग ज्यावेळेस त्याचे सेवक आले, चाकर आले, त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा बरा झालेला आहे, वाचला आहे, नाही का? आज ताप आम्ही पाहतो, हा ताप जो आहे तो लोकांचा जीव घेणारा आहे कित्येक वेळा. प्रियानो, त्या परिस्थिती आज काही का असतील, आज तुमच्यासाठी कोणीतरी प्रार्थना करत असेल, कदाचित तुमचे सेवक, पुढारी, पाळक तुमच्याच ठिकाणी, तुमच्या घरी येऊन तुमच्यासाठी प्रार्थना करू शकत नसतील, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, आज मंडळीमधून प्रार्थना होत आहे, आज गटागटामधून प्रार्थना होत आहे, कारण देवाचं वचन सांगतं तो वचन पाठवून आरोग्य देणारा परमेश्वर. प्रियानो, हे गरजेचं नाही आहे की तुमच्या घरामध्ये, तुमच्या नगरामध्येच कोणी येऊन ह्या क्षणी प्रार्थना करावी, कारण ज्यावेळेस देवाचं वचन विश्वासाने पाठवलं जातं, प्रियानो, तो देव विश्वसनीय आहे आणि तो त्याचं कार्य करतो. आणि म्हणून आज जर तुम्ही ह्या परिस्थितीमध्ये असाल, आज तुमच्या घरामध्ये कोविडमुळे असेल,
आणखी कुठच्या गोष्टीमुळे ह्या परिस्थिती हाताबाहेरच्या असतील, प्रियानो ज्यावेळेस कोणीतरी प्रार्थना करतो किंवा तुम्ही विश्वासाने प्रार्थना करता तेव्हा थांबून राहा, कारण परमेश्वर त्याचं वचन पाठवून आरोग्य देतो. परमेश्वर अंथरूण पालटणारा परमेश्वर आहे. परमेश्वर येशू जो आहे तो रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. प्रियानो तो तेव्हाही तोच होता, आजही तोच आहे, आणि उद्याही तोच असणार. तो सर्व काळासाठी सारखा परमेश्वर आहे. आणि मग काय झालं, ह्या अंमलदाराने, प्रियानो एका व्यक्तीने ऐकलं होतं, एकाने विश्वास ठेवला, एकानेच येऊन प्रार्थना केली, तो चमत्कार घडला, आणि त्याद्वारे काय झालं, पूर्ण घराण्याने विश्वास ठेवला. देवाचं वचन म्हणतं तू विश्वास ठेव म्हणजे तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण ठेवेल होईल. प्रियानो एका व्यक्तीच्या विश्वासाद्वारे येशू पूर्ण घराण्याचं तारण करतो. आज मला माहीत नाही प्रियानो तुम्ही कुठच्या भागातून चालला असाल. कदाचित कोणी घरी येऊ शकत नसेल, प्रार्थना करू शकत नसेल आणि तुम्हाला कठीण वाटत असेल, पण प्रियानो विश्वास ठेवा. ज्यावेळेस तुमच्यासाठी प्रार्थना होतात देव त्याचं अद्भुत सामर्थ्य पाठवून कार्य करतो. देव स्वतः त्या ठिकाणामध्ये कार्य करतो प्रियानो. आणि म्हणून जे काही तो आम्हाला सांगतोय आम्हाला त्याच्या सांगण्याकडे लक्ष द्यायचं आहे. आपण एक वचन वाचू, रोमकरास पत्र 10:17. आमच्या सर्वांच्या माहितीतलं हे वचन आहे. थँक्यू जीसस. रोम 10:17. याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. हा, विश्वास जो आहे तो वार्तेने. आज जे काही तुम्ही ऐकत आहात प्रियानो, कदाचित आधी ऐकलं असेल, आज नव्याने ऐकत आहात प्रियानो, ह्या वार्तेद्वारे काय घडतं, विश्वास येतो प्रियानो. आणि तो विश्वास नाही का आम्हाला देवाच्या वचनातूनच मिळतो. इब्रिय लोकास पत्र 12:2 आपण वाचणार नाहीत, पण देवाचं वचन सांगतं की येशू जो विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा आहे त्याच्याकडे आम्ही पाहावं. ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताकडे पाहतो, ज्यावेळेस आम्ही त्याच्या वचनाकडे पाहतो, त्यावेळेस काय होतं प्रियानो, आमचा विश्वास अधिक दृढ होतो. नाही का ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्या विश्वासाने तिथे कार्य घडू लागतं. देवाचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या समाजामध्ये, आमच्या राष्ट्रांमध्ये ते सामर्थ्य वाहू लागतं प्रियानो. फक्त इथे गरज आहे की ऐकून नाही का तो विश्वास कार्यात टाकणं. आम्हाला ठाऊक आहे आंधळा बार्तिमय जो होता, आपण ते देखील वचन वाचणार नाही आहोत. बार्तिमय जो आहे तो काय करतो, तो ऐकतो की येशू त्या ठिकाणाहून चालला आहे आणि तो हाक मारतो, दावीद पुत्र येशू माझ्यावर दया करा. आणि त्याच्या हाकेला येशू त्याच ठिकाणामध्ये थांबतो आणि तो एक प्रश्न करतो, बोल तुला काय पाहिजे, तुझ्यासाठी मी काय करावं. प्रियानो ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, प्रभूसमोर रुदन करता, तुम्ही हाक मारताय प्रभूला, तो बहिरा नाही आहे, तो आंधळा नाही आहे प्रियानो, तो जगाचा सृष्टीचा निर्माण करता, तुम्हाला आणि मला जीवन देणारा, तुम्हाला आणि मला नाशातून वाचवणारा, तुम्हाला आणि मला आरोग्य देणारा, तुम्हाला आणि मला आमच्या कमतरतेमध्ये भरपूरी देणारा, तुम्हाला आणि मला सबळ करणारा परमेश्वर प्रियानो, तो सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. आंधळा बार्तिमय जो होता त्याला दृष्टी नव्हती प्रियानो. आज कदाचित ह्या परिस्थितीमुळे तुम्ही अशा कुठच्या गोष्टीतून चालला आहात आणि त्या गोष्टीमुळे, त्या ओझ्यामुळे, त्या दुःखामुळे, त्या सततच्या विचारांमुळे, आपल्या बुद्धीच्या विचारांमुळे तुम्ही त्या गोष्टी पाहू शकत नाही आज ज्या परमेश्वराने तुमच्यासाठी राखल्या आहेत. पण आज देवाचं वचन, देव विचारतोय, येशू विचारतोय की बोल मी तुझ्यासाठी काय करू. प्रियानो तो येशू तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी खूप उत्सुक आहे. तो तुमच्या आणि माझ्या जीवनाला बदलून टाकण्यासाठी उत्सुक आहे. फक्त आम्हाला त्याच्या सांगण्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि आमचा विश्वास आम्हाला कार्यात टाकायचा आहे. आम्हाला तो जे काही सांगतोय त्याकडे विश्वास ठेवायचा आहे. आम्हाला माहिती आहे जी रक्तस्त्रावी स्त्री, आम्ही हे वाचणार नाही आहोत प्रियानो, आम्ही वारंवार सुवार्ता सभामध्ये तिच्याबद्दल ऐकतो. तिचं नाव गाव आम्हाला माहीत नाही आहे, अंमलदाराचं नाव आम्हाला माहीत नाही, परंतु त्याचा उल्लेख इथे केलेला आहे. रक्तस्त्रावी स्त्री तिच्या परेशानीमधून होती, परंतु तिने विचार केला मनामध्ये की मी त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करेन. तो अंतकणाचा विश्वास तिने कार्यात टाकला आणि काय झालं, 12 वर्षापासून वाहणारा रक्ताचा झरा त्या क्षणी सुकून गेला. आज ह्या ठिकाणामध्ये तुम्ही मला ऐकत असताना अशा कितीतरी बहिणी आहेत ज्या मागील 20-25 दिवसापासून त्यांचा रक्तस्त्राव सुरू आहे. त्या डॉक्टरांकडे जातात, पैसे घालतायत, परंतु तो रक्तस्त्राव थांबत नाही. प्रियानो देवाचं वचन जे आहे ते जिवंत आहे, ते ह्या क्षणी कार्य करण्यास समर्थ आहे. रक्तस्त्रावी स्त्रीला ऑन द स्पॉट हिलिंग मिळालं प्रियानो. तोच येशू आज तुमच्या आणि माझ्यामध्ये उपस्थित आहे. ह्या क्षणी प्रियानो तुमचा वाहणारा रक्ताचा झरा विश्वासाने त्याच्याकडे पहा.
क्षणी प्रियानो तो रक्ताचा वाहणारा झरा सुकत आहे, तुम्ही विश्वासाने त्याला स्पर्श करत आहात। ह्या क्षणी तो रक्ताचा झरा सुकत आहे। शहराला अंधेरेले बेरी हिंती प्रियानो, देव बाप त्याचं वचन देऊन कार्य करतो। प्रियानो देव बाप त्याच्या वचनाद्वारे सामर्थ्यशाली कार्य करणारा परमेश्वर तो आहे। जरी तुम्ही आणि मी त्याला ओळखत नसेल, तो थांबून आहे। तुम्ही माझ्याकडे वळा, तुम्ही माझ्या सांगण्याकडे लक्ष द्या, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा। मी तोच परमेश्वर आहे ज्याने तुमच्यासाठी माझ्यासाठी रक्त सांडलेलं आहे। मी क्रूस खांबावर तुमचे रोग आजार व्याधी विकार दारिद्र्य सर्व तुमचे क्लेश श्राप मी वाहिलेले आहेत। तुम्हाला ते वाहत चालण्याची गरज नाही आहे। आज तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या। परमेश्वर म्हणतो, मी तो मरण पावलो होतो, मी पुरलो गेलो आणि मी तिसऱ्या दिवशी जिवंत झालोय। प्रियानो येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी मरणातून जिवंत झालेला आहे। आज जर तुम्ही त्याच्या शब्दांकडे लक्ष द्याल आणि आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवाल, त्याला आपल्या जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकाराल, त्याला आपल्या कुटुंबाचा प्रभू म्हणून तुम्ही स्वीकाराल, तेव्हा प्रियानो तुमची जीवन बदलल्याशिवाय राहणार नाहीत। आणि हीच ती वेळ आहे प्रियानो, हीच वेळ आहे, ती वेळ गमावू नका। कारण आजची रात्र काय घेऊन येईल मला माहीत नाही, उद्याचा दिवस काय असेल मला माहीत नाही, असं म्हणू नका। मला थोडा विचार करू द्या, मला बघू द्या, माझे सासू काय म्हणतील, माझे घरचे काय म्हणतील, माझा समाज काय म्हणेल, आमच्या परंपरा काय होतील, सर्व बाजूला ठेवा प्रियांनो। आणि प्रियांनो स्वतःला देवाच्या हातामध्ये द्या, त्या प्रभू येशूच्या हातामध्ये द्या। तो तुमच्या जीवनाला सजवू इच्छितो, तो तुमच्या मर्त्य परिस्थितीला बदलू इच्छितो, तो तुमचे सर्व रिकामे रांजण भरू इच्छितो, तो तुमची आत्मिक दृष्टी भरू इच्छितो। प्रियांनो जे काही तुम्हाला दिसत नाही ते तो तुम्हाला दाखवू इच्छितो, कारण तो अद्भुत कार्य करण्यास उत्सुक आहे। फक्त आम्ही त्याच्या सांगण्याकडे लक्ष द्यावा, आम्ही तो विश्वास ह्या क्षणी कार्यात टाकावा, कारण तो देव प्रियानो अद्भुत करणारा परमेश्वर आहे। थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड। प्रियानो असे खूप काही दाखले आहेत, खूप उदाहरणं आहेत, परंतु तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे। आणि ह्यावेळेस नाही का खूप गोष्टी आहेत प्रियानो, खूप वचनं आहेत। परमेश्वर म्हणतो की नाही का तारणाचा दिवस आजच आहे, ती संधी आज आहे, ती साधून घ्या, आणखी विलंब करू नका। आज तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला विरोध होत आहे, का होत आहे विरोध होत आहे? प्रार्थना करा प्रियानो, प्रत्येक गोष्टीचं उत्तर येशू आहे। एकटेच तुम्ही लपून छपून येशूवर विश्वास ठेवताय, तुमचं घराण्याचं तारण करण्यास त्याचा हात सिद्ध आहे, तो तयार आहे प्रियानो, कारण तो आम्हाला उद्धार देण्यासाठीच ह्या जगामध्ये आला, तो आम्हाला पापांची क्षमा देण्यासाठीच आलेला आहे। का नाही ह्यावेळेस आम्ही त्याला आमचा उद्धार करता म्हणून मानूया, का नाही आम्ही आमचं जीवन त्याच्या हातामध्ये समर्पित करूया, का नाही आमची कुटुंब आम्ही त्याच्या हातामध्ये देऊया प्रियानो। एक परवा एक गोष्ट, मी काल माझा सेल ग्रुप छोटा चालू असताना एक परवा एक नाही का मेघधनुष्य आकाशामध्ये दिसत होतं। कितीतरी वर्ष झाली, परंतु देवाने जो नोहाबरोबर करार केला की जलप्रलय परत ह्या पृथ्वीवर येणार नाही, आणि त्या कराराचं चिन्ह आम्ही आजही आकाशामध्ये पाहतो। आजही परवाच आम्ही पाहिलं ताजं उदाहरण प्रियानो, तो परमेश्वर दिलेलं वचन दिलेला करार कदापिही तोडत नाही। ज्या कार्यासाठी तो ते वचन पाठवतो ते पूर्ण केल्याशिवाय तो त्याच्याकडे परत माघारी जात नाही। प्रियानो दिलेलं वचन सांभाळणारा तो परमेश्वर आहे। देवाने त्याच्या नावापेक्षा त्याच्या वचनाची थोरवी वाढवून ठेवलेली आहे, आणि म्हणून तुम्ही आणि मी येशू ख्रिस्त जे आम्हाला सांगतोय आम्ही त्याकडे लक्ष देऊया। प्रियानो त्याची वाणी आज आम्ही ऐकूया। तो म्हणतो तारण तुमचं आजच तुम्ही स्वीकारून घ्या, तुमचं उद्धाराचा दिवस आजच आहे, तुम्ही त्याकडे लक्ष द्या। अजून किती वेळ तिथे खितपत पडणार आहात? नाही का आपण 38 वर्षाचा पंगू मनुष्य आपण ऐकतो वारंवार वर्षानुवर्ष तिथेच आहे। नाही प्रियानो, आता जागा सोडूया, आता सर्व गोष्टी सोडूया, परंपरा बाजूला टाकूया, सर्व काही गोष्टी बाजूला टाकूया, आणि तो येशू काय म्हणतो त्याकडे लक्ष देऊया। आज प्रियानो तुम्ही जिथून कुठून माझे शब्द ऐकत असाल, प्रियानो त्या येशू ख्रिस्ताला स्वीकारा। तो तुमच्या जीवनामध्ये, तो तुमच्या कुटुंबामध्ये कार्य करण्यास खूप उत्सुक आहे। ते आपले रांजण त्याच्या हातात द्या, आपली जीवन त्यांच्या हातात द्या, आरोग्याचे भाग त्याच्या हातात द्या। फक्त तात्पुरतं नाही का तात्पुरतं ते भोजन मिळवण्यासाठी थांबू नका प्रियानो, सार्वकालिक जीवनाकडे लक्ष द्या। ह्यावेळेस का नाही प्रियानो आपण ह्या क्षणी आपल्या माना लवूया आणि आलेल्या वचनासाठी नाही का प्रभूची एवढीच इच्छा आहे प्रियानो की आम्ही त्याच्या हातामध्ये पडावं, देवाची एवढीच इच्छा आहे की आम्ही त्याच्या सांगण्याकडे लक्ष लावावं। त्याची इच्छा हीच आहे की तो जे काही आम्हाला सांगतोय त्याकडे आम्ही आपली कान लावावे। थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड,
धन्यवाद माझ्या देवा। प्रियांनो, ज्यावेळेस नाही का आपल्याला जुन्या करारातही काही गोष्टी आहेत, मी एक दोन उदाहरण तुमच्याशी छोटंसं शेअर करेन। ज्यावेळेस तो जो नामान सेनापती आहे नाही का, त्याला कोड लागले होते, तिथे काही नव्हतं दुसरं, एक इस्रायलमधून कैद करून नेलेली छोट्याशा मुलीने त्याला सांगितलं की इस्रायलामध्ये जिवंत देवाचे सेवक आहेत। प्रियानो, त्याला कठीण गेलं असेल कारण तो एक मोठा सेनापती, आणि आता मी एका छोट्या माणसाकडे जावं, पण तो ऐकून तिथे गेला, ऐकून गेला, आणि मग देवाच्या सेवकाने सांगितलं यार्देन नदीमध्ये जा आणि 7 वेळा डुबकी मार। त्याला सांगितलं नाही की हे मोठं हॉस्पिटल आहे, तिथे जाऊन ॲडमिट हो आणि मग तुझ्या स्किनची ट्रीटमेंट करूया। नाही प्रियानो, जर तो परमेश्वर ते चमत्कार करू शकतो, तो आजही आमच्या जीवनामध्ये ते चमत्कार करण्यास समर्थ आहे। आणि नामानाने काय केलं, त्याच्या सांगण्यानुसार तो गेला आणि यार्देन नदीमध्ये 7 वेळा डुबकी मारली। प्रियानो, 7 वेळा डुबकीला जसा तो वर आला, त्याच्या शरीराचं सर्व कोड निघून गेलं। तुम्हाला आणि मला माहीत आहे, यरिओच्या तटाभोवती ज्यावेळेस देवाच्या लोकांनी, त्या योद्ध्यांनी विश्वासाने प्रदक्षिणा घातली, त्यांना फक्त सांगितलेलं 7 दिवस प्रदक्षिणा घाला आणि 7व्या दिवशी जयघोष करायचा आहे। प्रियानो, त्यांनी ते ऐकलं, ते कार्यात टाकलं आणि काय झालं, तो यरिओचा तट जशास तसा उभ्याच्या उभ्या खाली कोसळला। प्रियानो, आज विश्वासाचं एक पाऊल काय करतं माहिती का, तुमच्या आणि माझ्या जीवनातील असे जे तट असतील, अशा ज्या कठीण गोष्टी असतील, अशा काही परिस्थिती असतील ज्यांना आम्ही वर्षानुवर्ष बदलू शकत नाही, आज ते सामर्थ्य येशूच्या नावामध्ये आहे। प्रियांनो, कारण येशूचं नाव एकच नाव आहे जे तुम्हाला आणि मला तारण देतं। प्रेषित 4:12 असं म्हटलंय की आणि जेणेकरून तुमचं तारण व्हावं असं दुसरं कुठचंही नाव ह्या आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेलं नाही। प्रियानो, आम्ही कुठेही आणखी बाहेर ठिकाणी जाऊन डोकी आपटत असू, सर्व व्यर्थ आहे। प्रियानो, फक्त येशूचं एकच नाव आहे जे तुम्हाला आणि मला तारण देतं, ते एकच नाव आहे जे तुम्हाला आणि मला उद्धार देतं, एकच नाव आहे सैतानाच्या बंधनातून ते आम्हाला सोडवतं, एकच नाव आहे प्रियानो जे आम्हाला सार्वकालिक जीवन देतं। आज तुम्ही त्याच्या सांगण्याकडे लक्ष द्याल तर किती बरं होईल। थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, थँक्यू माय मास्टर। प्रियानो, या ठिकाणी आपल्यामध्ये वर्शिप टीम आहे आणि एक छोटंसं कडवं गाऊन ते नाही का आपण ह्यावेळेस आपलं समर्पण करणार आहोत। आणि हे गीत चालू असताना का नाही आम्ही प्रत्येक जण प्रियानो आमच्या परिस्थितीनुसार परमेश्वर प्रत्येकाशी बोललेलं आहे। प्रियानो, जे तुम्ही ऐकत आहात, जे कोणी ऐकत आहात, देवबाप आमच्याशी बोलत आहे कारण तो बोलणारा परमेश्वर आहे। आता ही वेळ माझी आहे की मी ते ऐकलंय, तो विश्वास घ्यावा, ते ऐकणं घ्यावं आणि ते कार्यात टाकावं। ह्यावेळेस प्रियानो हे गीत सुरू असताना आम्ही आपलं समर्पण ह्यावेळेस प्रभूला करूया, आम्ही आमची हृदय त्याला देऊया, कारण प्रियानो तो थांबून आहे। देवाचं वचन सांगतं की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील, येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि अंतकरणात विश्वास ठेवशील, काय विश्वास ठेवायचा आहे, तो माझ्या पापांसाठी मरण पावला, पुरला गेला आणि तो 3र्या दिवशी जिवंत झाला, तर तुझं तारण होईल। प्रियानो, आज का नाही आम्ही आमचं लक्ष त्याच्याकडे लावूया। थँक्यू जीसस, मेरे जीवन में तेरी येशु जरूरत है, मेरे जीवन में तेरी येशु जरूरत है, मेरे जीवन में, मेरे आम्ही म्हणतो की आम्हाला आमच्या जीवनामध्ये तुझी गरज आहे। होय पित्या, आम्ही आमचं जीवन तुझ्या हातामध्ये देतो। पित्या परमेश्वर, आम्ही आमचं समर्पण तुला करतो, आमच्या प्रत्येक परिस्थिती आम्ही तुझ्या हातामध्ये देतो।
थैंक यू जीसस, थैंक यू लॉर्ड। कने प्रियानो ह्यावेळेस माझ्या मागे एक छोटीशी प्रार्थना बोलूया, कारण आमच्या मुखाची कबुली आम्हाला तारण देतो। आमचा मुखाचा विश्वास ज्यावेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस आम्हाला काय होतं, आमचं तारण घडतं, आम्ही नीतिमत्व आम्हाला मिळतं। ह्यावेळेस आपण एक मिनटाची प्रार्थना करूया। स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या नावाने मी तुझ्यासमोर येते, मी तुला धन्यवाद देते। आज प्रभू मी माझं जीवन तुला समर्पित करते, मी कबूल करतो की येशू माझा प्रभू आहे आणि देवाने येशूला तिसऱ्या दिवशी मरणातून जिवंत केलं असा विश्वास मी माझ्या अंतकरणात ठेवतो। प्रभू येशू माझा ताबा घे, मी तुला माझा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतो, तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो, तू माझ्या जीवनात कार्य कर। येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तू ऐक। आमेन, आमेन। प्रियानो, ही प्रार्थना तुम्ही विश्वासाने स्वीकारलीस तर आज तुम्ही देवाची लेकर आहात आणि देवाची लेकर ह्या नात्याने प्रियानो सर्वस्व जे त्याचं आहे ते तुमचं आणि माझं आहे, आम्ही विश्वास ठेवूया। ह्यावेळेस मी प्रार्थना करते तुमच्यासाठी। प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो माझ्या देवा। प्रभू आम्ही प्रत्येकाने आपलं समर्पण तुला केलेलं असताना बाप्पा बाप्पा आलेल्या वचनानुसार तू प्रत्येकाची भेट घेतलेली आहेस माझ्या देवा। आमच्या जीवनातील प्रत्येक ते रिकामी रांजण आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत, तू कार्य कर माझ्या देवा। आमच्या जीवनातील त्या परिस्थिती आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत। प्रभू आज जर कोणी आजारामध्ये असेल, येशूच्या नावामध्ये माझ्या देवा आरोग्य वाहू दे माझ्या देवा, कारण प्रभू तू आमचे रोग आजार त्या वधस्तंभावर वाहिलेस आणि तुला बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य दिलेस। प्रभू धन्यवाद माझ्या देवा, आज आत्मिक आंधळे पण आमच्या जीवनातून निघून जाऊ दे येशूच्या नावात। प्रभू धन्यवाद माझ्या देवा, आज ते आत्मिक जीवन येशूच्या नावात प्रत्येकाच्या जीवनात वाहू दे। आज प्रभू परमेश्वर आरोग्याच्या नद्या वाहू दे माझ्या देवा। आज प्रभू सुवार्तेचं कार्य येशूच्या नावात प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोकळं होऊ दे माझ्या देवा। प्रभू धन्यवाद, तू चांगला परमेश्वर आहेस बाप्पा। आम्ही सर्वांना तुझ्या हातामध्ये देतो, प्रत्येकाच्या जीवनाचा ताबा घे आणि तू कार्य कर, तुझं सामर्थ्य ओसंडून वाहू दे। तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो, प्रभू येशूच्या सामर्थ्यशाली नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक। आमेन, आमेन, आमेन। प्रियानो, देवबाप तुम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित करो। गॉड ब्लेस यू ऑल। थँक्यू।